आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नृसिंहवाडी परिसरात जंत नियंत्रणाच्या गोळ्या आणि बचाव कार्याची मोहीम सुरू. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रानं जंत नियंत्रण गोळी आणि जंतापासून बचावासाठी घ्यायची काळजी ही आरोग्य मोहीम हाती घेतली आहे. 10 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान नदी पलीकडच्या 7 गावात ही मोहीम जोरात सुरू राहणार आहे. डॉक्टर विवेक जोशी यांनी सहकाराच्या समवेत पुढाकार घेतला आहे. औरवाड, गौरवाड, आलास, बुबनाळ, गणेशवाडी, शेडशाळ, कवठेगुलंद या गावांना या उपक्रमाचा मोफत फायदा मिळणार आहे. शिवाय उपचार आणि मार्गदर्शनही केलं जाणार आहे. त्यामुळे स्थानिक जनतेनं याचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर जोशी यांनी केलं आहे. नमस्कार, मी डॉक्टर विवेक जोशी प्राथमिक आरोग्य केंद्र नृसिंहवाडी येथे नवनियुक्त मेडिकल ऑफिसर म्हणून काम बघत आहे. मी यामार्फत सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की उद्या दिनांक 10 फेब्रुवारी रोजी आणि येत्या 15 फेब्रुवारी रोजी असे 2 दिवस महाराष्ट्र शासनाकडून सर्वत्र जंतनाशक मोहीम दिवस असा साजरा केला जातो. यासाठी आम्ही त्याच अनुषंगाने आम्ही जंतनाशक मोहीम दिवसाचा कार्यक्रम साजरा करीत आहोत. आमचं प्राथमिक आरोग्य केंद्र नृसिंहवाडी याच्या अंतर्गत आम्हाला 6 उपकेंद्र लाभलेले आहेत. त्याचं एकूण 34,350 एवढी लोकसंख्या आम्ही कव्हर करणार आहोत. यामध्ये जास्तीत जास्त लहान मुलांची संख्या असल्यामुळे जे जंतबाधेतून होणारे जे आजार आहेत त्यांच्या निर्मूलनासाठी आम्ही त्यांना अल्बेंडाझोल या गोळीची वाटप करणार आहोत. तसेच लोहयुक्त रक्तवाढीचे गोळी ते पण आम्ही वाटप करणार आहोत. त्यासाठी आम्ही कार्यक्रम राबवून प्रत्येकांना त्याची मदत मिळावी खात्रीदारी घेणार आहोत. प्रत्येक उपकेंद्राच्या अंतर्गत जितकी शाळा असतील, शासकीय शाळा, शासकीय अनुदानित शाळा आणि काही प्रायव्हेट स्कूल्स यांच्या सर्वांच्याकडे आम्ही गोळ्या वाटप केलेल्या आहोत. की उद्याच्या कार्यक्रमात प्रत्येक मुलांच्या पर्यंत म्हणजे 1 वर्ष 1 ते 19 या वयोगटातील सर्व मुलं आणि मुलींना ह्या गोळ्याचं आम्ही वाटप करणार आहोत. 1-6 महिन्यातनं 1 गोळी ही खायची असते. ही गोळी संपूर्ण सुरक्षित असते, त्याच्यामुळे कुठलीही बाधा होत नाही, कुठलीही त्रास होत नाही. आणि जंतांच्या आजारामुळे जे भारतातले 19 वयापर्यंतचे मुलांचे जे रक्तक्षय हा रोग जो आढळतो तो रोग निर्मूलन करण्यासाठी आम्ही गोळी वाटप करत आहोत. आणि हे संपूर्ण सुरक्षित आहे, तरी सर्वांनी याचा लाभ घ्यायचा आहे. तुम्ही सर्वांनी, सर्व नागरिकांनी आम्हाला या कार्यक्रमात सहभाग द्यायचा आहे. आणि तुमच्या भागातील प्रत्येक स्कूलमध्ये, शाळेमध्ये किंवा अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन हे गोळी घ्यायची आहे. लहान बाळांना द्यायची आहे, मुलामुलींना द्यायची आहे. आणि जर मिळाली आहे सर्वांना याची खात्री करून तुम्ही कार्यक्रम यशस्वी करायचा आहे. हे मी सर्वांना या डॉक्टर, मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की जेणेकरून रक्त, तुम्ही म्हणताय की आता जंतबाधित हा जो रोग आहे यामध्ये कोणकोणते रोग उद्भवतात त्या 0 ते 19 वर्षाच्या मुलापर्यंत? भारतामध्ये आता 68% जे मुलं मुली आहेत त्यांना रक्तक्षय हा रोग ग्रासलेला आहे. रक्तक्षय जर झाला म्हणजे रक्तात हिमोग्लोबिन प्रमाण वगैरेकडे कमी होणे, त्याच्यामुळे मुलांच्या किंवा मुलींच्या शारीरिक आणि मानसिक वाढीत बिघाड होतो. त्याच्यामुळे त्यांचं स्कूल परफॉर्मन्स असू दे किंवा शारीरिक आजार असू दे, हे सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. त्याच्यासाठी रक्तक्षयाचं एक प्रमुख कारण आहे की जंताचा संसर्ग होणे, जंताचा संसर्ग होणे. जे आता भारतामध्ये मुलं मुली बेअरफुटेड म्हणजे अनवाणी पायाने खेळत असतात किंवा इकडचं तिकडचं खात असतात, जंताचे जे अंडी असतात ते प्रत्येका मातीच्या कणामध्ये पण सामील असतात. त्या जंतांच्या मध्ये अँकॅलोस्टोमा डिओडनाले म्हणजे हुकवर्म हे नावाचं एक जंत आहे, किंवा राऊंडवर्म त्याला आम्ही अस्कारिस लुंबिरपाडीस असे म्हणतो. हे सर्व जे आहेत हे कुपोषणाला पण मुलांना धकेलू शकतात. तर याच्या निर्मूलनासाठी शासनाने प्रत्येक 6 महिन्याला हा कार्यक्रम राबवत आहे. ह्यावेळी ते 10 तारखेला आम्ही केलेलं आहे आणि 15 तारखेला मॉकअप राऊंड म्हणजे उद्या जे कोणी सुटतील त्यांना आम्ही 15 तारखेला परत एकदा दिवस एक साजरा करून आम्ही हे करणार आहोत. परत नंतर त्याच्या ऑगस्ट महिन्यात पण हाच कार्यक्रम परत राबवणार आहोत. हवामानातील बदल, नदीला आलेलं तांबडं पाणी, भाजीपाल्यावर फवारण्यात आलेलं कीटकनाशक यामुळं ही मोहीम आवश्यक होती असं मत काही नागरिकांनी व्यक्त केलं. महानकर न्यूज साठी औरवाडहून मोहन जमादार.